कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आता गुढीपाडवाचा सण जवळ येतोय तर म्हणून तुम्हाला आता हे पसारा वगैरे दिसतोय किंवा मी दाखवते तर आता सण येतोय म्हटल्यावर थोडी थोडी वरच्यावर साफसफाई करून घ्यावी म्हणजे एकदम असा लोड येणार नाही आहे मला किचन सुद्धा खूप आवरायचं आहे आणि आमच्याकडे ना गुढीपाडव्याचा सण म्हटलं ना सगळं घर म्हणजे आवरायला काढतात म्हणजे सगळं स्वच्छता करतात तर म्हटलं चला आपण ही करावं गावाकडे सगळेजण करतात तर आता इथेसुद्धा बघा ही माझी स्टोरूम मा आहे मी आता नवीन जे ताई आहेत बघा सबस्क्रायबर तर त्यांना हे माहिती नसेल तर इथे ना हॉलमध्ये त्याची एंट्री आहे मग इकडे ना माझं हांथरुण पांघरून आहे त्याचबरोबर असं जे काही छोटं मोठं साहित्य आहे धान्य आहे महिन्याभरात साठवलं जातं गहू तांदूळ ते सगळं इकडे या बाजूला साठवलं जातं किंवा मुलांची दप्तरं वगैरे खूप सारा पसारा इकडे एका रूमचा बसतो तर चला म्हटलं ती रूम आवरून घ्यावी असं इकडे ना जाता पण येत नाही आहे आणि थोडासा झाडू पण जे डेली मारता येत नाही आहे तर आज म्हटलं वरचेवर तरी समोर समोरचा जो काही आहे ना तो पसारा आवरून घ्यावा आणि समोर तुम्हाला मशीन दिसते का ती मशीन जी आहे ना मला त्याची जागा चेंज करायची आहे मी तर मध्येच ठेवलेली होती पण अशी समोर तोंडा म्हणजे नाही का दरवाजाजवळच ठेवलेली आता मला जरा पाठीमागे सारून ठेवावी म्हणजे समोरचा जो स्पेस आहे ना तो सगळा रिकामा राहील आधी कसं व्हायचं मशीन अशी दरवाजालाच लागून होती मग जाताना येताना ते पायाला लागायची आणि खूपच अडचण होत होती तर म्हणून म्हटलं चला आता त्याला पाठीमागे लावून द्यावी मशीन जे होती ती सेट केली पाठीमागे अशी आडवी टाकली आणि थोडीशी मला तिथे ॲडजस्ट करायला लागले बसत नव्हती म्हणून थोडंसं साहित्य इकडं तिकडं सरकून तिला मी आडवी पाठीमागे लावून दिली आणि आता त्याच मशीनवरती मग मी हे जे काय तुम्हाला समोर हांतरून दिसतंय खूप सारं ते त्याच्यावरती ठेवणार आहे तर असे व्यवस्थित अशा घड्या घालते आणि त्याच्यावर ठेवून देते मशीन काय मी असं जास्त त्याला वापरत नाही आहे पण असं नाही का आपलं फाटकं तुटकं किंवा नवीन गाऊन वगैरे आणले तर त्याला शिलाई मारायला लागते किंवा एखादी घरातलं शिलाई विसवलेले कापड असेल तर ते शिवायला म्हणजे लागतं त्यासाठी ती मशीन ठेवलेली होती ठेवलेली आहे म्हणजे चालू आहे मशीन मी त्याच्यावरती काही असं ब्लाऊज वगैरे शिवत नाही आहे तर आणि पुढच्या बाजूला जे आता समोर मशीनची जागा आहे त्या बाजूला तिथे धान्य ठेवले म्हणजे मला समोरच्या समोरचे ते धान्य घेता येईल आणि झाडूसुद्धा व्यवस्थित मारता येईल झाडू मारून घेतला आणि आता तिथल्या कापडाने पुसून घेते तर आज जाणार आहे बाहेर आज होती साहेबांना सुट्टी रविवारी कामाला गेले होते आणि मग मंगळवारी त्यांना सुट्टी होती त्याचबरोबर भाजीपाला वगैरे बाजार आणायचा आहे तर म्हटलं चला बाहेर पण जायचं आहे तर घरातली सगळी कामं आधी आवरली म्हणजे बाहेर मला पडता येते आता हे बघा सगळा झाडू कचरा दोन तीन वेळा झाडू मारल्याशिवाय मला तो काय झाडू स्वच्छ वाटत नाही तर तशाच पद्धतीने झाडू मारून घेतला आणि ओलं कापड आणलं आणि ते आता तिथली जी काही फरशी आहे आता धूळ काढली म्हटल्यानंतर थोडीशी फरशीवरून कापड फिरवलंच पाहिजे त्याशिवाय ती स्वच्छता स्वच्छ दिसणार नाही आहे किंवा वाटणार नाही आहे तर आता मला हे स्टोरूम खूप छान बरी वाटायला लागलेली आहे सगळं सुटेबल साहित्य झालेलं आहे पुढे धान्य पाठीमागे मशीन आणि त्याच्यावरती जे काही अंतरुण पांघरुण जे रेग्युलर आहे ते बसलेलं आहे एकदम आरामशीर मोकळी ढाकळी अशी दिसायला लागलेली आहे ती स्टोरूम मुलंसुद्धा तिथं अभ्यास करतात मुलाची दफ्तरं वगैरे बसतात त्याचबरोबर एक खुडची आणि तिथं मशीनचा टेबल असं करून तिथं ते मुलं एक एक मुलगा आतमध्ये अभ्यास करतात एक हॉलमध्ये तर अशा पद्धतीने त्यानंतर आता सोप्यावर पण धूळ वगैरे जमा झालेली ते पण आवरून घेतलं फायनली तुम्हाला ही स्टोरूम मी दाखवत आहे बघा तिनं त्या आतमध्ये बल्ब सुद्धा आहे तर मी तुम्हाला दाखवली बघितली आवरून घेतलेली आहे आणि इकडे आता कोथिंबीर निवडायला घेतलेली आहे कोथिंबीर निवडून घेते अशा भाज्या वगैरे असतील ना त्या निवडलेल्या असल्या तर बरं वाटतात असं एकदम तर मी भाजीला नाही घेते वरचेवर घेते दारावर वगैरे आल्यानंतर पण जेवढं काय आहे ना असं मग वरचेवरच असं निवडून ठेवते म्हणजे ते बरं पडतं कोथिंबीर तर खूप निवडायचं मला म्हणजे कंटाळा येतो पण निवडलेला मग आठ दिवस पंधरा दिवस म्हटलं तरी मग आरामशीर ते जाते मग किंवा मग टेन्शन नसतं तर आता त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे सुद्धा निवडून ठेवते फ्लावरमध्ये ते किडाळे असते त्याचबरोबर त्याचा जो काही हिरवा पानं वगैरे असतात देट वगैरे तर ते सगळं असं काढून निसणून असं मोठ्या साईजचा जरी बारीक असा निवडून कट करून फ्रीजला ठेवला तर हा पाहिजे तेव्हा मग तो फ्लावर घेता येतो आणि म्हणजे असं आपल्याला हवे तेव्हा बारीक अशा साईज मग करून भाजी बनवू बनवू शकतो पण असा थोडासा निवडून फ्रीजला ठेवला की बरा पडतो फ्रीज पण हातासरश थोडासा आवरून घेतला थोडीशी मला इकडे तिकडे वस्तू झालेल्या दिसल्या की मग लगेच अशा व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत मसाले वगैरे कोणते आहेत कोणते नाही आहेत कोय संपले काय नाही इथे पाहिलं इथं बघू शकता तुम्ही इथे मी पाकिटं ठेवलेले आहेत मसाल्याचे माझे जे काही मंथली मसाले मी वापरते तो महिन्याचा जो काही तुम्हाला दिसतंय ते समोर मिरची पावडर हळदी पावडर ओदर काय सांबर मसाला पावभाजी मसाला जे काय आता मग गरम मसाले सगळे असं इथं ठेवते बघा पाणीपुरी मसाला त्याचबरोबर स्वास्य देऊन पाकिटं आहेत तर ते त्याचबरोबर काजू बदाम पण ना फ्रीजमध्ये ठेवते मी असे फ्रीजमधले काजू बदाम खायला क्रंची खूप छान वाटतात तर चला आता फ्लावरची भाजी बनवून घेते तर इकडे कढई ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये तेल टाकून मस्त असं जिरे मोहरीची फोडणी घालते आणि आज मी फ्लावरची भाजी ना तर वाटण बनवून केलेली आहे मागची वेळेसची फ्लावरची भाजी मी कांदा टाकून केलेली तुम्हाला दाखवली तर आज मी लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर असं वाटण बनवलं आणि ते या वाटणाची भाजी आज बनवते आहे हे वाटण मी मस्त असं मिक्स करून घेतलं तेलामध्ये आणि आपलं घरचा काळा मसाला हळदी पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर हे सगळं असं टाकून मग आपले बेसिक मसाले सगळे टाकले आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग गरम पाण्याने धुवून घेतलेला फ्लावर आहे तो टाकून ही भाजी बनवून घेतलेली खूप छान मस्त झालेली ही भाजी तर ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं त्यामुळे ना ओलं खोबरं काय करतं असं तेल शोषून घेतं कोंडीमधलं सगळं काही मला थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा थोडंसं मी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून मग फ्लावर तिला टाकून तर अशा ओल्या खोबऱ्याच्या वाटण्याची भाजी जी आहे मग तुम्ही कोणतीही भाजी बनवा पण ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकलं की ती भाजी एकदम छान चविष्टच चा होते फ्लावरची भाजी ही सुद्धा खूप छान मस्त झालेली होती मी ही भाजी दुपारच्या जेवणासाठी बनवतीये त्यामुळे थोडीशी भाजी केली आहे अशी रस तर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे पाणी एक इकडं आणि भाजी एक होऊ नये म्हणून आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला आणि बघू शकता आता मस्त असं त्याला कलर आलेला आहे आता ही एक पाच ते दहा मिनटं असे शिजवून घेते इकडे बघा ह्या मॅडमने ब्लॅकबोर्ड कशाचा केलेला आहे टी व्हीजवळ जी भिंत आहे ते तर चॉकने त्याच्यावर लिहिलं जे काही पाठांतर तिने केलेलं असतं जे काही क्वेश्चन आन्सरचे तर ते लर्निंग जेवढं करेल तेवढं ह्या ब्लॅकबोर्डवर लिहिते आणि रब करते पुन्हा लिहिते परत क्वेश्चन पाठ करते लर्न करते आणि त्याच्यावर लिहिते तर चला जसं म्हटलं मी तुम्हाला मला बाहेर जायचे तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर ताईनं मला घ्यायची आहे वॉशिंग मशीन मी कपडे धुवायला खूप कंटाळलेले आहे हे यूट्यूबचं काम आणि कपडे मला दोन्हीही ॲडजस्ट होत नाही आहे तर म्हटलं मशीन पाहून यावं म्हणजे एका फेरीमध्ये तर कुठलीही गोष्ट होत नाही आहे तर त्याला दोन तीन फेऱ्या अशा माराव्या लागतात किंवा दुकानं शोरूम वगैरे म्हणजे नाही का चेंज करून पाहून यावं लागतं तर आज मी एका शोरूममधले भेट दिली तिथे कसं आहे कशा नाही आहेत आता वॉशिंग मशीनची माहिती मला फारशी नाही म्हणजे नाही आहेत आमच्या इथे कोणाच्यातही वॉशिंग मशीन नाही आहे तर त्यामुळे त्याच्याबद्दलची काय जी काय माहिती आहे ती मा मला नाही तर आधी मी पहिली चौकशी केली माहिती घेतली आणि ते कसं किलो म्हणजे सात किलो या ह्या शोरूममध्ये सात किलोच्या पुढे सगळ्या मशीन होत्या म्हणजे असं चार पाच किलोची छोटी मशीन नाही आहे का तर नाही आहे म्हटले तर बघूया बघू आपण पुन्हा म्हणजे ना एका दुसऱ्या शोरूममध्ये एकदा मी चेक करणार आहे तर ताईनं तुम्हाला म्हणजे आता मला ज्या ताई पाहणारे आहेत त्या ताईपैकी म्हणजे तुम्हाला कुणाला जर वॉशिंग मशीनची माहिती असेल तर मग मी कोणत्या कंपनीची मशीन घेऊ किती किलोची घेऊ फ्रंट लोडची घेऊ की टॉप लोडची घेऊ ही माहिती मला सांगा कमेंट करून तर मला घ्यायची आहे एवढ्या थोड्या दिवसामध्ये मी घेणार आहे तर ई एम आयवर म्हणजे नाही का किती बसेल डाऊन पेमेंट किती करावं लागतं ह्या सगळ्या चौकशी मग मी आज मी करून आलेली होती यांना सुट्टीच होती तर म्हटलं चला थोडंसं एक बाहेरून फेरफटका मारून या आणि त्यानंतर मग घरी येता येता भाजीपाला घेतला आज बाजारच होता मंगळवारचा आणि त्याचबरोबर माठ देखील मग आणलेला आहे घरी येताना तर मी हा माठ घेतलेला आहे म्हटलं हा माठ वापरून बघावा आता आजकाल माझा बाजारामध्ये हेच आता जास्त उठून माठ दिसतात आपण काळा माठ तर वापरतो दरवर्षी म्हणजे नाही का आपल्याला वापरलेलं आप म्हणजे त्याची माहिती आहे त्याच्यामध्ये थंड पाणी राहतं वगैरे पण म्हटलं हा जरा नवीन डिझाईनचा आहे आणि कसं आहे काय नाही ते वापरून पाहं आणि किचनला कसा लूक येतोय बघावं आणि जरी असं छान वाटला तर मग मी नाही का बारा महिने अठरा काळ म्हणला असा माट मग ठेवावा किचन मोठ्यावरती आणि उन्हाळ्यामध्ये नंतर मग काळा माट यूज करावा असा म्हणजे डोक्यात विचार आहे तर बघूया आता कसं म्हणजे होतंय पुढे माहिती नाही आहे तर आता घरी आलो माट ठेवून दिला आणि लगेच मग चहा पाणी वगैरे झालं तर येता येतं मटण देखील आणलेलं होतं तर चला मटणाची आता त्या त्याची तयारी चालू आहे तर आता पहिलं मी भाताचा कुकर लावून देते आणि म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत मसाला आता सगळं लसूण सोलण्यापासूनची तयारी मला करायची आहे तर इकडे मी जिरा भात लावते म्हणजे टाकते तर तमालपत्र थोडीशी दालचिनी आणि जिरे टाकलेले आहेत खूप सारे आणि ओतलेलं आहे पाणी तर मस्तपैकी हा जिरा भात मी करून घेतला म्हणलं म्हणजे ह्यांना पण खायला होईल आणि आम्हालाही हे काय मटण वगैरे खात नाही आहेत तर त्यांना अंड्याची भाजी बनवणार आहे आणि आमच्यासाठी मटण समीक्षा तर नॉनव्हेज कसलंच खात नाही ताईनो आणि मला वाटते दोन महिने झाले की मी नॉनव्हेज घरात नाही आहे तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्या तर भाकरीच करून घेतल्या ताईनो मटणाच्या भाजीला मला खूप वेळ लागतो करायला तर म्हटलं आधी थी दोन तीन भाकरी करायच्या होत्या आता भात लावलेला होता आणि मग चार अशा भाकरी मी करून घेतल्या तीन तर काही बनवत नाही आहेत चौथी म्हणजे चार भाकरी कराव्या लागतात तर चार भाकरी करून घेतल्या आणि बघू शकता थोडासा किचन काउंटर आवरून घेत झाला आणि त्यानंतर मग मटणाची जी काही पिशवी होती ती रिकामी करून घेतली तर मटण हो मी, मी पहिल्यांदा काय करते स्वच्छ पाण्याने गरम पाणी करून त्याने धुवून घेते एकदा तर मला असं वासच येतो म्हणजे नाही का थोडंसं मटण कधी धुवू नये असं म्हणतात गावाकडे तर आमच्याकडे धुवत नाही आहेत पण ए ते मी धुवते मटन मला ते ते आवडतच नाही आहे वास येतो पिशुत असं काढलं की घाणं वास येतो तर नो ज्याला कोणी नॉनव्हेज म्हणजे खात नाही त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ नाही आहे तर जे नॉनव्हेज खातात त्यांनी ही रेसिपी बघावी म्हणजे रेसिपी पण मी डिटेल्समध्ये अशी काही शेअर केलेली नाही आहे मध्येच मला आईचा कॉल आला होता फोन मग ह्याच्यावरच आपला शूटिंगच्याऐवजी खानाला असं लावून बोलत बसलेली तर असं थोडं थोडं घेतलेलं आहे शूटिंग मी दुसऱ्या मोबाईलवरती तर असं आता मटण स्वच्छ पहिल्या धुवून घेतलं आणि त्यामध्ये हळदी पावडर आणि मोठं मीठ टाकलेलं आहे गरम मसाला थोडासा टाकला आणि ते थोडंसं बाजूला ठेवून दिलेलं आहे तर इकडे तो गरम तवा होता भाकरीचा त्यामध्ये मी पांढरे तीळ आणि डाळं टाकलेलं आहे आपली भाजकी डाळ आणि थंड झाल्यानंतर याची पावडर बनवून घेते आणि इकडे हे दुसरीकडे बघा लगेच मी मटण टाकते शिजायला एक इकडे अंडे टाकलेले आहे शिजायला तोपर्यंत आपण मटणाची फुंडी घालूयात म्हणजे तर इकडे मी कुकर ठेवले कुकरमध्ये मटण शिजवणार आहोत आपण दोन कांदे मी बारीक असे चिरून घेतले आणि तो टाकला त्याचबरोबर जो काही आपण लसूण खोबरं ओलं खोबरं होतं लसूण ओलं खोबरं त्याचबरोबर ही हिरवी मिरची अद्रक असं वाटण बनवून घेतलेलं ते टाकलं आणि त्याच्यासोबतच घरी बनवलेला जो काही गरम मसाला आहे तो टाकलेला आहे सोबतच सोबतच मटणाबरोबर सोबत येते बघा जी काही चरबी तर ती सुद्धा चरबी अशी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि मटण वापरवून घेतलेलं आहे तेलामध्ये मटण वरती मी एक पाण्याचा ताट ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून खालीसुद्धा गरम वाप बसेल आणि पाणी सुटेल मटण असं चिकटणार नाही आहे किंवा करपणार नाही आहे तर पाणी असं सुटलं जातं त्याला मोठं मीठ आपण वापरलेलं आहे त्याच्यामुळे पाणी सुटतं आणि छान असं तेलामध्ये ते मटण फ्राय होतं किंवा वापरलं जातं बघू शकता अशा पद्धतीने हे वापरलेलं आहे एका बाजूला तुम्हाला मी कांदा पण दाखवला तर तिखट मसाला बनवायच बनवण्यासाठी मग तो मी कांदा भाजून घेतलेला आहे तर आपण कांदा भाजून तिखट मसाला असा छान असा बनवणार आहोत त्याचबरोबर तिळ आणि भाजकी डाळ याचीसुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे तर एकीकडे एक आपण हे हळद मिठाचं पाणी आहे किंवा जे काही पांढरा रस्सा म्हणतो ना तो बनवून घेतो आहे तर त्यासाठी ते मटण वापरलेलं आहे चांगलं कुकरच्या शिट्ट्या म्हणजे होतात आहे तर कुकर दिलेला आहे एकीकडे लावून एक तर दुसरीकडे बघा तिकट मसाल्याची तयारी करते जो काही कांदा भाजून घेतलेला होता तो मिक्सरमधून फिरवून घेतला कोथिंबीर टाकून आणि आपला घरचा काळा मसाला काश्मिरी लाल मिरची पावडर टाकली त्याच्यासोबतच परतून घेतलं आणि जे काही ती पावडर होती आपण तिला तिळ आणि भाजकी डाळची ती टाकलेली आहे त्यासोबतच आणि ओतलेलं आहे पाणी पाणी यासाठी की तो मसाला खाली तेलामध्ये चिटकू नये क करपू लागू नये किंवा करपू नये म्हणून पाणी ओतलं आणि हा मसाला मी चांगला शिजवून घेते तर हा आपण तिखट भाजीसाठी बनवलेला रसा आहे एक इकडे कुकरच्या देखील होतात तर कुकर थंड झाला की त्यानंतर आपण हे तिखट टाकणार आहोत तर मी हळद मिठाचं थोडंसं मठण आणि रसा मी काढून घेते बघितलं का तुम्ही जसे मी मटणाच्या भाजीला म्हणजे सुरुवात केली आहे तसा फोन चालू होता आणि भाजी झाल्यानंतर मग आईने फोन ठेवला होता कारण की खूप दिवसातून मी आईशी आज गप्पा मारत होती जवळपास म्हणजे फोनच नाही करणं होता युनो खरंच सांगते आणि त्यामुळे खूप दिवसातून आज फोन आलेला तर ते गप्पा खूप वेळ चालू होत्या इकडे मी भाजी बनवत होती आणि नंतर तिने ठेवून दिलेला आहे फोन तर चला आता जो काही मी तिखट मसाला केलेला आहे तो त्यामध्ये टाकला पाणी हळद मिठाचं पाणी त्याचबरोबर मटण वगैरे काढून घेतलं हवं तेवढं भाजी बनव बनवली आणि त्यामध्ये जो काय तिखट मसाला आहे तो टाकून दिलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची मस्तपैकी असा मटणाचा झणझणीत ता असा रस्ता तयार झालेला आहे दुसरीकडे लगेच मी अंड्याची भाजी फुणाला टाकते जे काही वाटण बनवलेलं होतं लसूण खोबऱ्याचं त्याच्यातलं थोडं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि जी पावडर बनवलेली होती तीळ पावडर तीसुद्धा त्यामध्ये टाकली आपल्या घरचा काळा मसाला वगैरे टाकून त्यात त्यामध्येच अंडी टाकलेली आहेत अंडी पण तेलामध्ये चांगली परतवून घेतली मसाल्यासोबत आणि ओतलेलं आहे पाणी पाणी ओतून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आणि ते अंडी मी असं मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अंड्याचासुद्धा म्हणजे रसा इतका छान मस्त झालेला होता ना हा मसाला मी शिजवून खूप छान घेतला म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान व्यवस्थित असा शिजवून घेतले आहे तुम्ही बघू शकता मिक्स करते करत करत हा मसाला बघा असा उखळ उखळतोय लपथप असा शिजतो आहे आणि तेल सुटलेलं आहे त्याला आणि त्यानंतर मग गरम पाणी टाकून हा जेवढं मला हवी आहे भाजी त्या हिशोबाने मी पाणी ओतलेलं आहे गरम पाणी तर त्यानंतर बघा मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी म्हणजे झालेलंच आहे आपली ही अंड्याची भाजी तर मी ह्यांच्यासाठी केलेले आहे हे खातात अंड्याची भाजी मटण मी आणि दादा खातो त्यामुळे खूप दिवसातून मटण आम्ही आणतो जवळपास दोन तीन महिन्यास म्हणजे झालं त्यानंतर मग मटण आणलं जातं केव्हा तरी एखादा दिवस मटण असतं तर चला तो पण आता मटणाची भाजी पण चांगली झालेली आहे मस्त बारीक गॅसवर मी उकळवून घेतलेला आहे तो जो काही तिखट मसाला होतात तो आणि मग आम्ही इकडे जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे सगळेजण आम्ही हॉलमध्ये जेवायला बसलो फॅन लावले गरम खूप होतंय तर अंड्याचा भाजी बघू शकता आणि इकडेही मटणाचा रसा दोन्ही भाज्या खूप छान अप्रतिम झालेला घाई दरब तुम्हाला मी रेसिपी दाखवली पण मस्त झालेली भाजी ही रसा भाजी आणि ही आजची आपली मटण थाळी आहे पांढरा रसा तांबडा रसा तर्री सुका मटण भात ज्वारीची भाकरी लिंबू कांदा अशा पद्धतीने ही आजची आपली मटण थाळी आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना शुभरात्री